औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली आहे, त्यामुळं पालिका टीकेचं लक्ष ठरतीय. औरंगाबादमध्ये मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस घातलाय. गेल्या 11 दिवसात लहान मोठ्यांचे अक्षरशः लचके तोडत कुत्र्यांनी 26 जणांचा चावा घेतलाय. त्यामुळे 40,000 आसपास असणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार असा सवाल उपस्थित होतोय. दुकान की तरफ जा रहा था, स्कूल छुट्टी भी थी, तो स्कूल छूटने के बाद में बच्चा उतर जा रहा था दुकान की तरफ. दुकान उतरा तो उन्हें बच्चे का तो उन्हें पूरा गाली पकड़ लिया सर कुत्ते ने. आज का यह मसला नहीं है, कम से कम 1.5 महीने से मैं जो एमसी के पीछे लगा हूँ कि भाई वाटर में तो कुत्ते भी, लेकिन उनके पास में कुत्तों का कोई परमानेंट इलाज नहीं है, जिसकी वजह से जो है तो पकड़ते और ले जाके इंजेक्शन देकर वापस से छोड़ते, लेकिन उनकी तादाद कुछ कम होने हो नहीं. कुत्रे लहान मुलांना लक्ष्य करत असल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या अन्नावर दिवसभर कुत्रे ताव मारतात, त्यामुळे ह्याच कारणानं ते येणाऱ्या जाणाऱ्यांना टार्गेट करतात. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही ह्याचे पडसाद उमटलेत. मोकाट कुत्र्यांची संख्या 40,000 असली तरी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका कमी पडणार नाही अशी ग्वाही महापौरांनी दिली आहे. ब्लू क्रॉस नावाची जी पुण्याची संस्था आहे त्याच्याबरोबर सुद्धा आम्ही या ठिकाणी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा जो कुत्र्यांचा जो त्रास आहे तो कसा कमी करता येईल, त्यांच्या माध्यमातून कुत्रे पकडणे आणि कुत्र्यांची संख्या कशी कमी करता येईल यावर आम्ही लवकरच उपाययोजना करणार आहोत. गेल्या काही वर्षात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेनं कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप होतोय. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांचा प्रत्यक्षात बंदोबस्त कधी होणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.